शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्याय व्यवस्थेवरील टीका आता भोवणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण इंडियन बार असोसिएशनने संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे या याचिकेत संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रतिवादी करण्यात आला आहे किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेत्यांना कोर्टात झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता हा आरोप चुकीचा असल्याचा दावा या याचिकेतून केला जातोय एम आय एम ही भाजपाची बी टीम आहे असं आम्ही ऐकत होतो पण आता खात साहेबांची मनसे ही भाजपाची सी टीम झाली आहे अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे राज ठाकरे यांचा सा खात साहेब असा उल्लेख करून त्यांची टिंगल आणि नक्कल अमोल मिटकरी यांनी केली आहे ते इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या परिवार संवाद सभेत बोलत होते तर यावरून सोशल मीडियावर नेटिजन्स मिटकरी यांना ट्रोल करत आहेत यासाठी संताप व्यक्त करताना ते म्हणाले की घाबरत नाही त्यांची म्हणजेच मनसे आणि भाजपाची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही असंही अमोल मिटकरी यांनी यावेळी म्हटलंय पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुलांचा खेळ प्रसिद्ध होता पण आता भाजपच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरू झालाय अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे अर्धवटराव आधी भाजप विरोधात खूप बोलायचे सीडी लावायचे एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय भाजपच्या इतक्या सीडी लावल्या की त्यांच्या मागे ईडी लागली असंही धनंजय मुंडे म्हणाले तर राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत असल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय सांगली इस्लामपूर मध्ये राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर चांगलाच निशाणा लगावला तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केलाय राज्यामध्ये विजेची टंचाई निर्माण झाली असली तरी महाजेनको कंपनी तर्फे आठ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे नियोजन करण्यात आल्याचा दावा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी ऊर्जा खात्यास खेळत्या भांडवलाची गरज आहे त्यामुळे ग्राम विकास आणि नगरविकास खात्याकडील अनुदानाच्या उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नितीन राऊत यांनी बैठकीत केली आहे ऊर्जा खात्यातील खात्या अंतर्गत व्यवस्थापनामुळे राज्य भार नियमनाच्या तोंडावर आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवारी कोरोना बाधितांची दुप्पट दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे मुंबईतील असून पार्श्वभूमीवर महापालिकेने आता यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिलाय देशात गेल्या दोनशे सत्तेचाळीस रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रातही सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अधिक रुग्ण आढळले आहेत म्हणजे सोमवारी जर एकोणसाठ रुग्ण आढळले होते तर मंगळवारी एकशे सदतीस रुग्णांची भर पडली त्यात मुंबईतील सर्वाधिक पंच्याऐंशी रुग्णांचा समावेश आहे आणि यामुळे मुंबई महापालिका आता सतर्क झाली आहे